रात्रंदिवसही झोप नाही, सकाळी पण असा कोणता घोर लागलाय तुम्हाला? ऐकलं का? बिन कामाचा घोर काय कामाचा आहे? सकाळ साडतात वैताग आणला नसता कर काम. मी काय म्हणते, कशाला डबे वाजवितील सकाळी सकाळी? अहो तुम्हाला काल दळण सांगितलं होतं दळण. मग काय झालं? नाही आणलं, लक्षात नाही राहिलं. तू आणायचं होतं ना, याच्या त्याच्या उचापात्या करीत बसती सकाळ सकाळ दुपार. याच्यात आहे का पिठाची चिमूट तरी? कशाला भांडे वाजवती उगच? त्याचे म्हटले मी म्हटले मग. माझ्या आई वडिलांनीच दिलेत, शांत बसा. तू काय सटात ताटल्यान चार पाच तांबे घेऊन आले? मग जागेदारी घेऊन आले का? वय होतं का तरी ह्या घरात काही? काय होतं का नव्हतं का म्हणजे? एक भांड तरी नव्हतं. मग हे कोणाचं आहे? हे माझ्या आई वडिलांनी दिले. मग तू कोणाची आहे? माझीच आहे का? नाही माझच आहे का? नाही बर ते जाऊ द्या, पिठाचं काय ते बघा. आणता येईन आणता येईन. दिवसभर साऱ्या गावाचं पुराड पुराड पण तुम्हालाच आहे, आणि घरात पिठाची चिमूट देखील नाही. अरे घरात नाही जाणार म्हणतो मला बाजीराव माना. अरे मी बाजीराव, तू माझी मस्तनी. हे घर बघा, सगळं गळत आहे पावसाचं. घर तरी नीट होत का? तुझ्या आई बाबत लय म्हणले होते, घर देऊ घर देऊ, पावसाळ्यात गळतय. बदा बदा घर, काय सांगू. घरासाठी आलं होतं काय मला बघायला? मग काय तुझ्याकडे पाहून आलो काय? बरोबर छान. किती सुंदर काय सकाळ सैताक वैताक आली या भोगासी असावे सादर. आज तिरी ओपन येते वाटत नक्कीच. हे घ्याचा. मी काय म्हणते बोल ना. आज मी कशी दिसते? जशी म्हैस. मस्तानी बाजीरावची मस्तानी. वा वा मंगला ग मंगला, तुझ्यासाठी बांधीन बंगला. वा वा छान खरं. मग काय खोट काय? बर आता मी चालले अंगणवाडी मध्ये, तर हे घ्या 5 रुपये, आणि ह्या 5 रुपयाचे 2 रुपयाची मला उद्यासाठी शॅम्पूची पुडी आणायची, आणि 3 रुपयाचं गुलाबाचं फुल आणायचंय. बरं बरं बरं, चालन चालन. कारण उद्या आमच्या अंगणवाडीमध्ये 15 ऑगस्ट सेलिब्रेशन होणार आहे, आणि त्या अंगणवाडीमध्ये एक गायकवाड मॅडम आहेत, त्या रोज गुलाबाचं फुल लावून येतात. आज उद्याचा दिवस मला तरी आणा एक गुलाबाचं फुल. जसे सारे तुझ्याकडेच पाहणार आहेत म्हणे मला गुलाबाचं फुल आणा. राहू द्या राहू द्या, तुम्ही तर कधीच बघत नाही. जा 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 अंगणवाडीत, आयला 5 रुपये भेटले गडे. आता 2 रुपये लावतो, दुरी ओपन येणार आज. आल्या का नरसाळे बाई? हो आले बाई. काय म्हणता बरे? तुम्ही कशा आहेत? मी मजेत आहे बाई. ह्या कामाने वैताग दिलाय मला. आता काय करता? आहे तर करावंच लागल. काय म्हणे, आला होता मस्त मोठ्या पाण्याने पाहिला, काही घर नाही, भांडे नाही, काही नाही, दिवस रात्र मला कष्ट करावं लागतंय. आता काय करता? त्याला इलाज नाही, तुमचं तेच आणि माझं तेच. तुमचं तसंच होय. मग आमचा बाबा बघा ना, एवढा शिकलाय पण काय उपयोग आहे का? दिवसभर त्या पारावर बसलेले असे सगळे पोरं, काय चाललेलं असतं आणि काय नाही काय माहिती. काय करतात त्या पारावर मलाच कळत नाही. आणि घरी पण आले ना, एक पान घेतात, एक पेन घेतात आणि गणित सोडवत बसलेले असतात. नेमकं कशाचे गणित सोडवते तेच मला कळत नाही. रोज आलं की घेतलं पान, घेतला पेन, बसले गणित सोडवत. गणित गणित अहो बाई, गणित नाही ते, त्याला मटका म्हणतात, मटका. असं होय. आमचा बाजीराव पण त्याने येडा झालाय. बाजीराव काय, गावातले सगळे शिकलेले पोरं सुद्धा येडे झालेत. बाजीरावने तुम्हाला वैताग दिलाय, निसत घरात आणि तोय माणसं आणि तोय मित्र, आणि हेच मी बालवाडीतलं त्याच्यासाठी खाऊ घालते, ते देखील मित्राला देतोय. अहो तुमचं काय, आमचं तेच आहे. घरी गेलं की 4-5 जण आलेलेच असतात, त्यांचं करायचं, शाळेतलं करायचं, इकडचं बघा तिकडचं बघा, सगळी जबाबदारी आपल्यालाच पार पाडायची. लग्न तरी कशाला केलंय काय माहित, घरोघरी मातीच्याच चुली. अहो तुमची तरी मातीची, आमची तर सिमेंटाची आहे. यावर्षी काय आहे की नाही मग आपलं अंगणवाडीत नवीन? आता काय हेच आहे डाळ भात. मी काय म्हणते, आमचं पण नाव नोंदून घ्या ना आता. हा नोंदवावं लागेल तुमचं पण नाव बरं का आता. आणि ते आता लय झालं मटकी चवळी, थोडं ते बघा ना, मोठे लोक खातात ते काजू बदाम.
द्यावं लागन तुमची ऑर्डर वरती शासनाला. म्हणजे आमचं लेकरू पण वाढन आणि आमचं बाजीराव पण वाढन. हा नाहीतरी तुमचं अंगणवाडीच्या याच्यावरच चाललेलं आहे. हा पण बाई मी काय म्हणते एक गोष्ट माहिती तुम्हाला. काय झालं? अहो तो राहुल्या नाही का छोट्या पोराला घेऊन अंगणवाडी सोडायला येत होता. हा काय झालं त्याच? तो गेलाय म्हणते छकुलीला घेऊन. अग बाई मला नव्हतं माहित तुमच्याकडूनच या गोष्टी सगळ्या मला कळतात. मला अशा गोष्टी तवाच कळत्यात. मग आता तुमचं गावात फिरणं असते ना माझं काय मी इथून गेले की घरी. बर बर लय मला तर वैताग आलाय. बाजीरावला काय करावा काही नाही काम नाही करीत काही नाही रात्रंदिवस बसून राहतो. हा तेच एक जाऊ द्या आता हे ते त्याला काय करणार आहे आलाय नशिबाला तर. बर जाऊ का मग आता येऊ का मी. बर मग काय आपलं ते मागच्या महिन्याचं राहिलंय 1-2 किलो मटकीन 1-2 किलो तांदूळ जा मग तेवढे घेऊन. आज ते शिंदेबाईचा गोट्या पण नाही आला मग तेवढा भात देता का माझ्या बाजीरावला होईल. मग आता काय करता जा घेऊन फेकून तर देण्यापेक्षा जा तुमच्या बाजीराव खाईल. बर येऊ का मग बाई. हो हो या या. आता कसं तरी बाजीरावला पण घेतलंय बाजीरावला डब्बा घेतलाय. बरं झालं त्या शिंदेबाईचं तरी पोरग आलं नाही आज आणि चला दम लागलाय. काय म्हणता छायाद वहिनी बऱ्यात का? बरी आहे. तू ग का बाई आता कितवा महिना आहे तुला? आता मला 5वा महिना आहे. तुम्ही तरी विचारता. काळजी घे बाई बा काळजी घे. बरं आपले पक्का भाऊ बरे आहेत का? गेले तालुक्याला. ते पण गेले होय तालुक्याला. हो हो हो. बर येऊ का मग. चल बाई पुढे जाते. बाजीराव कसे आहेत बरे आहेत का? माझं विचारायचं सोडून बाजीरावच बरं विचारते. नाही म्हटलं लय दिवस झाले बाजीराव दिसलेच नाही ना. बाजीराव बरच तुला. जाऊ दे आता जाऊ का. हो हो. दुसरं चहा पाण्याचं दिलं इचर म्हणे बाजीराव बरे गे. काय शिंदेबाई बऱ्यात का? हर्षबाई काय चाललंय कुठे आहेत? हे काय आताच कामावून घरी चालले. अहो आमचा गोट्या आज शाळेतच नाही आला ना. बरं झालं नाही आला तेवढं भात चालवलंय बघा बाजीरावला. तुम्ही चालवलं त्याच्या वाटेचा. बरं बरं जा घेऊन चहा घ्यायला ना. नको आता येते मी. दुसऱ्या घरी जायचंय काय? हा शिंदेबाईने तरी विचारलं पण ती मागची तर नुसतं बाजीराव बरे आहे का बाजीराव बरे आहे का. गणित चालूच आहे का? आली का? आवाज तेन दारा खा एवढा भात. द्यायचा तर दे ना नीट जशी उपकार करती. वाट पाहत बसला असिन भाताची. दुसरं काय सुचणार आहे? गोड बोला भेटलं वाटत तुला. बरं खबर लागत यात गोड बेड्या भेटला नामका भेटला तमका साऱ्या गावाच्या उचा पत्त्या तुलाच. बर मी सांगितलेलं सामान आणलं का? अरे 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 तू काम सांगितलं होतं पण मला वाटलं आज दुरी ओपन येईन मग मी 2 रुपये लावले गड्या. काय गुलाबाचं फुल नाही आणलं? दात कशाला खाती दात पडते ना. कधीच्या नावात मागितलं? ह्यो शालू जावाचा घातलाय ह्यो गजरा त्याच गायकवाड बाईनी दिलाय. तू तरी का माझे हाऊस पूर्ण करशील असं काय म्हणती तू 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 नीट बोलाव जरा. नवरा तुला बोलायचं नीट. काम नाही धंदा नाही रात्रंदिवस बसतो निसता. काय मी काय प्रयत्न करीत नाही का? ग्रॅज्युएट आहे मी तुला कळत का काही आणि एक ना एक दिवस मला नोकरी लागणारच आहे. ग्रॅज्युएट म्हणून म्हणूनच फसवलं. मग काय झालं कितीतरी बाया सांभाळत्यात नवऱ्याला काय झालं एकदा दोनदा सांभाळत. तुला काम करायचंय की नाही ते सांग नाहीतर मी चालले. कुठं चालली? मी घर सोडून चालले. असं नको करू काम कधीतरी लागन. एकदा का आपला एक जॅकपॉट बसला दागिन्यानेच मोडवीन तुला. आता वर्ष झालंय कधी तुला जॅकपॉट बसायचा तरी. बसन 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 काळजी नको करू. काय नको मी चालणार आहे मला नाही राहायचं. नको राहू. अरे अरे गोड बोले या 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 या. काय म्हणता? किती वेळ जीव वाट बघतो यार सगळे लोक उठून गेले या पारावरून. आपलं हे गणित काय सुटता सुटा ना लावला का नाही आज आकडा? आकडा दे सोडून आकडा एक दिवस लागणार आहे तू प्रयत्न सोडू नको. आपल्या लागणारच आपल्याला माहितीच आहे आपण याच्यातच आहे आता बाहेर आहे आपण आकडा. बर बर बोल काय म्हणतोय. अजून काय चाललंय नवीन? फॉर्म भरून दिला होता काय झालं? ये बाबा लय बाया डोकं असं डोकं खाती भात खाल्ल्याला बारा कच्चा पण डोकं नको. तुला याच्यावर एक आयडिया देतो मी. काय रे? ऐक लयच डोकं खाती ना तिला एक काम कर तिच्याच पगारात आहे ना 2000 रुपये काढून घे आणि हप्त्यावर मोबाईल घेऊन दे आणि त्याच्यात कार्ड
तुला सांगतो ना कोणतं टाकायचं. कोणतं नवीन आलंय का काही पतंजली? कार्डला रेंज नाही ना, ते कार्ड टू जी च टाकून दे. रात्रभर तिला गोष्टी डाऊनलोड करू दे. तिला वेळ लागला पाहिजे, तुला समजणारच नाही. तिला ती तुला अजिबात बोलणारच नाही. ते डाऊनलोड करता करता झोपी जाईल. हेच करावं लागन गड्या, कारण मागच्या वेळेला ते कुपन फाडलं. एलईडी टीव्ही लागन, अजून येतोय ते एलईडी टीव्ही. निदान टीव्ही लावलं तरी गप्प बसन असं म्हणायचं होतं. मोबाईल घेऊन दे आता ना बायकाला. मोबाईलचं लय क्रेज. मोबाईल दिला का बायको अर्धी शांत. तेच करावं लागन गड्या. आणि 4G कार्ड घेऊन देऊ नको एवढं कर. नक्की 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 देतो गड्या. हा प्रयत्न सक्सेस होणार. बरं बरं, तू म्हणतोस तसाच होईन. जाऊ का? जातो जातो, तिचा यायचा वेळ झालाय. चालन जातो मी. काम नाही धंदा नाही, पाय पसरून बसतो निस्ता साईबाबानी. होय तिकडा निस्ती पिसकती का वापावा. आली का फिसकली, आली का फिसकली, काय आहे का नाही दुसरं? एवढा सोन्यावाणी नवरा सगळं गाव माझं नाव घेतोय. सोन्यावाणी नवरा बाजीराव. आहा, बाजीराव शिवाय काम तरी होत का लोकांचं? कुणी नाव ठेवलंय काय ना तुझं बाजीराव बिना कामाचा? सारं गाव मला नाव घेतोय, साऱ्या गावाच्या कामी येतोय मी. काय म्हणते तू, कोणी नाव ठेवलं? मला माहित नाही, मला राहायचं नाही. मला फसून लग्न केलंस तू. माझं काय फसून केलं? चार चौघात लग्न केलं म्हणे फसून केलं. कुठं पळून म्हणे ग्रॅज्युएट? आईच मी ग्रॅज्युएट, माहितीये का तुला? बस कंपनीत आई घरात बसतोस रोज. कितीतरी स्थळ आलते मी ना करून दिलं, तुझ्या संग लग्न केलं. मला राहायचं नाही, मी चाललेले आहे. नाही राहायचं तर नको राहू, जाय निघ. तू पण अजिबात माझ्या पाठीमागे यायचं नाही. काय गरज नाही तुझी, निघ चल लगेच घरात. राहायचं मला राहायचं नाही. काय गरज नाही, निघ. कुठे गेला हा देव? कोणता देव आहे तरी? माझी परिस्थिती बदलू शकतो? कोणताच नाही, माझा आकडाच फक्त बदलणार परिस्थिती. काय नाही तुझा आकडा पण. अहो नरसाळे भाऊ, अहो या 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 छाया वहिनी या. काय झालं फार? काय सकाळ दुपार संध्याकाळ किटकी किटकी. सकाळी उठलं का भांड आपटायचं, डबा आपट. पीठ नाही आणलं, आमक नाही केलं, तमक नाही. हे काय करती? याचं घर टीप त्याचं घर टीप, याला सांग त्याला सांग, साऱ्या दुनियाचं वार्ता रिच्याकड. राहतो तो माझ्या जीवावर घरात आणि म्हणतो का हे करतो ते करतो. किती खराब झालोय मी, तुम्हाला माहितीये काय तब्येत होती माझी. हे बघा किती वाढलंय म्हणतो खराब झालंय. तुला तर माझ्या पोटावरच बस सगळं. थोडं शांत व्हा. नाही मला नाही राहायचं ताई, मला जायचंय. शांत व्हा. नाही नाही गेली तर गेली भाऊ, अशा कितीतरी करीन. गेली तर गेली, काय गरज नाही. तुला किती तरी करीन. सरकारी भात चोरून आणतील मला चारी ती. काय करते काय काय उपकार केले का? अंगणवाडी कसले भांडण, थोडं बसून घ्यावं. नाही मला राहायचं शांत नरसाळेबाई. मला नाही राहायचं, मला नाही राहायचं. अजून आण जोरा जोरात, कमी आणू. तुला तर तेच पाहिजे. ऐका कशी बोलती तुला, काय ऐका नाही बात. नवरा काय आणि काय 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 काय. थोडं शांत गेलं सारं वाटूळ झालं. काय हा, माझी आई म्हणत होती नको करू ती पोरगी. केली आता थोडं शांत व्हा नरसाळे भाऊ. नरसाळे बहिणी मी थोडं बोलू का? मी त्याच्याशीच बोला, त्याला सांगा कामाचं समजून. मी थोडं वेगळ्या कामासाठी आले. बरं ऐका, रोज तुमच्या घरातून भांडणाचा आवाज येतो, हे चांगलं नाहीये. हा ना वहिनी, बरोबर आहे ना? अगदी बरोबर. तर मग 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला विनयार्ड ब्लेसेड चर्च मध्ये, आमच्या चर्च मध्ये पती पत्नीची सभा आहे. रोज तुमच्यामध्ये भांडणं असतात, प्रेम नाही. एकदा येऊन याल का तुम्ही आमच्या बरोबर? येऊ, पण ही आली पाहिजे ना. याल का? त्याला विचारा, त्याचं गणित सुटतंय का? मग येईल का तो? नरसाळे भाऊ आता बस झालं, असे दिवस वाया नका घालू. एकदा चर्चले या, येशू जिवंत देवे तो तुमचा संसार आनंदी करल, तुम्हाला घर देईल, शांती देईल, पैसा देईल, आशीर्वाद देईल. याल का मग? तिकडे यायला काय लागन? कोंबडी का? बकरी? नाही काहीच नाही लागत. पैसा काय लागल का? आमच्याकडे तर काहीच नाही, एवढा बाबा हाय. मग मला कापती का आता आडवा? तुला नाही कापीत बाबा. साऱ्या गावात वगळ जाईन माझ्या रक्ताचा. लय तुला. मला राहायचं नाही, मी चालले. बरं असं भांडू नका. येशू जिवंत देवे तुम्ही माझं ऐका. तुमचं ऐकतो वहिनी एवढ्या बळ्या, कारण मला तो मागचा आहे ना काळ्याचा साध्या पण म्हणला होता की तो चर्चला जातोय. त्याची बायको 7 वर्ष त्याच्याकडे नांदत नव्हती मला माहितीये, पण ही आमची बायालाही अगोचर आहे. नाही तुम्ही काळजी करू नका, प्रभू सगळ्यांचं जीवन बदलेल. एकदा येशूकडे या. 15 ऑगस्टला पती पत्नीची सभा आहे. पास्टर सुनील पास्टर शाहीला पती पत्नीसाठी सुंदररित्या देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतात. तुम्ही ते ऐका, तुमचं जीवन बदलून जाईल. नक्की येतो. नाही मग त्यासाठी एक कपल मीटिंगचा फॉर्म आहे. शुल्लक त्याची फी आहे 100 रुपये. सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे. आम्ही सरकारी भातावर जगतो आणि काय 100 रुपये देणार आहे? काळजी करू नका, मी तुमचा फॉर्म भरेल, पण तुम्ही या. बरं बरं बरं, माझा आकडा लागला ना तुमचे 100 रुपये रिटर्न. आकड्यावरच जोर आहे अजून पण 100 रुपये रिटर्न. या मग 15 ऑगस्टला सर. लय टाळा टाळा बोलत. चला
काय प्रेयर झाली खरंच तिथं, माझ्या हृदयात तर मोठी शांती आली. खरंच आपल्यावरच होतं हा ते, आपली परिस्थिती आज वाईट आहे, आपल्याला कोणी विचारित नाही, आपल्याला घर नाही, पैसे नाही, आपल्यावरच होतं ते. आज तर ती व्यक्ती माझ्याविषयीच बोलली. पण जाऊ दे, आज मला कळलं की पतीपत्नीशिवाय कोण नाही. मी आज तुझ्यासोबत आजपासून काय भांडणार नाही. आणि बघतीस का तुझं तोंड पण गप झालंय, तुला दिसतंय का? हो ना, माझ्या पण मनामध्ये फार शांती आली. मला पण तिथं गेल्यानंतर बरं वाटलं. आता मी तुम्हाला आहो म्हणणार. म्हणणं एकदा चला ना, आपण संसार सुखाने करू.